नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. रायगड जिल्ह्यात गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या नराधमांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय. पोलादपूर येथील नरबीर तानाजी मालुसरे संस्थेच्या सभासदांनी महाड येथे गोवंशाची खुलेआम कत्तल होत असल्याची माहिती महाड MIDC पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत प्राण्यांची कत्तल करून विक्री करताना महाड तालुक्यातील 3 आरोपींना रंगेहात पकडले आहे. त्यावेळी आरोपींनी पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र चांडवे मोहल्ला येथील फैजुला फजल अंतुले, बशीर महमूद अंतुले व फजल अहमद अब्दुल्ला अंतुले यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. महाड तालुक्यातील चांडवे मोहल्ला येथे दिनांक 1 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता पोलिसांनी ही धडक कारवाई केली. चांडवे मोहल्ला येथील फैजुल्ला फजल अंतुले यांच्या गोठ्यात गोवंशीय जनावरांना कत्तलसाठी आणून मांसांची ते नियमित विक्री करीत होते. गोठ्यात डांबून ठेवलेल्या 8 गायी, 3 बैल, 2 म्हैस, 1 रेडा अशा 14 जनावरांची पोलिसांनी मुक्तता केली आहे. गोवंश जनावरांची कत्तल करणारे नियमित पकडले जाऊन सुद्धा वारंवार असे प्रकार घडत असल्याने नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केलाय. याबाबतचा अधिक तपास महाड MIDC पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे करत आहेत. वादळवारा लाईव्ह साठी रामदास चव्हाण, महाड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.